नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी धडा 22वा वडिलास पत्र या पाठातील नेहमी लक्षात ठेवा या विषयी थोडक्यात पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टी अनेक नियम आपल्याला लक्षात ठेवायचे असतात। अनेक ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागते। आज आपण अशाच काही जीवनोपयोगी काही नियमांचा अभ्यास करणार आहोत। पहिला नियम, जीव धोक्यात घालू नका, दरीत डोकावून पाहू नका। मुलांनो, अनेक वेळा आपण फिरायला जात असतो, निसर्गरम्य ठिकाणी, गड किल्ल्यांवर अशा ठिकाणी खोल दरे असतात, तेथे कठडे बांधलेले असतात। परंतु जर आपण दरीत डोकावून पाहिले तर आपल्याला चक्कर येऊन आपला जीव आपण गमावू शकतो। म्हणून अशा ठिकाणी गेल्यावर जीव धोक्यात घालू नका, दरीत डोकावून पाहू नका। दुसरा नियम, भर रस्त्यात गाडी थांबवू नका, इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी रहदारीचे नियम पाळले पाहिजे। जर आपण रस्त्याच्या कडेला गाडी न उभी करता रस्त्याच्या मध्ये गाडी उभी केली तर यामुळे इतर लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। यामुळे भांडणे, वादविवाद, मारामारीसुद्धा होऊ शकते। म्हणून हे सर्व टाळण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून भर रस्त्यात गाडी थांबवू नका, इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका। तिसरा नियम आहे, शिस्त नियम पाळूया, पोहण्याचा आनंद घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मानवाच्या जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे नियमांचे पालन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। शिस्त व नियम यामुळे मानवाचे जीवन सुकर होण्यास मदत होते, सर्व कामे व्यवस्थित पार पाडता येतात। शिस्त व नियमबद्ध पद्धतीने पोहण्याचा आनंदही घेता येतो। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, शिस्त नियम पाळूया, पोहण्याचा आनंद घेऊया। आता आपण चौथा नियम पाहूया, सर्वांग सुंदर व्यायाम पोहण्याचा, आळस जाईल तणाव मनाचा। विद्यार्थी मित्रांनो, शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे फार महत्त्वाचे आहे। पोहणे हा सुद्धा एक व्यायाम प्रकारच आहे। पोहण्याने शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो, यामुळे शरीराचा आणि मनाचा सर्व आळस निघून जातो। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, सर्वांग सुंदर व्यायाम पोहण्याचा, आळस जाईल तणाव मनाचा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनोपयोगी काही नियमांचा अभ्यास केला। हे सर्व आपण नेहमी लक्षात ठेवूया।